वस्त्रनिकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे भव्य वस्त्र दालन, सर्वच ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत स्वीकारण्याची व्यवस्था, संपूर्ण कपडे बजेटमध्ये, मिलमधून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्नबस्ता व अहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्रनिकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। गोपीचंद पडळकरांच्या भाजप प्रवेशासाठी मुख्यमंत्र्यांनी लावले फिल्डिंग। नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत। वंचित आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांच्या भाजप प्रवेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच फिल्डिंग लावल्याचे समजत आहे। गोपीचंद पडळकर काय करणार, वंचित आघाडी सोडणार, भाजपात जाणार की शिवसेनेत जाणार, अशा चर्चांना उधाण आले आहे। त्यांच्या निर्णयाकडे अनेकांचे डोळे लागलेत। खानापूर आटपाडी मतदारसंघासह इतर मतदारसंघातही त्यांच्या निर्णयाचे पडसाद उमटू शकतात, त्यामुळे पडळकर काय निर्णय घेत आहेत याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे। त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे। पडळकरांनी भाजपात यावे यासाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे 2 विश्वासूदूत आटपाडीला पडळकरांना भेटण्यासाठी पाठवल्याची चर्चाही जोरात होती, त्यामुळे पडळकर काय करणार, वंचित आघाडीला रामराम करून परत भाजपवासी होणार की सेनेच्या कळपात जाऊन शिवबंधन मानणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।